नर्सरी चालू करताना सुरुवातीला घरातून काहीच आपल्याला मदत नव्हती. आपण बँकेकडून एक 5 लाख रुपये लोन केलेलं, त्यातून आत्ता सध्या आपल्याकडं एक 55 लाखापर्यंत असं 50-55 लाख रुपये आपले उलाढाल होते वर्षाला. या आहेत स्मिता पाटील. सांगली जिल्ह्यातल्या तासगावच्या चिंचणी या ठिकाणी त्या अशोक रोपवाटिका या नावानं फुलझाडं फळझाडं यांची नर्सरी चालवतात. दीड एकर क्षेत्रामध्ये 350 प्रकारच्या फुलझाडं फळझाडांची जवळपास त्यांच्याकडे सध्या 1 लाखांहून जास्त रोपं आहेत. कुणाचंही मार्गदर्शन न घेता या व्यवसायात त्यांनी यशस्वीपणे 5 वर्ष आज पूर्ण केलेली आहेत. त्याबद्दल त्यातलं शिक्षण आपलं झालं नाही, अग्री झालेली नाही, थोडीशी कसं आईची परिस्थिती नव्हती त्यामुळं शिक्षण पूर्ण झालेलं नाही. पण नर्सरी चालू केल्यानंतर आपण त्याची सगळी माहिती घेतली. आता आपल्याकडे जवळजवळ 350 व्हरायटी आहेत रोपांच्या. फक्त आंबा केशर भरलेला आणि थोडासा गुलाब ठेवलेला. आता 350 व्हरायटी आहेत आपल्याकडे. घरच्या लोकांचं पाठबळ आणि स्वतःमध्ये असणारी जिद्द या जोरावर त्या आज इथपर्यंत पोहोचल्या आहेत. आपल्या इकडे आसपास काय द्राक्ष नर्सरी आहेत, पण असं सगळं एक ठिकाणी मिळणं आपल्याकडे इथं तरी नाही. लोकांना कसं रोपांसाठी कोकणात जावं लागत होतं, काही हवा असेल तरी विद्यापीठात जावं लागत होतं, ते आता आपण सगळं इथं त्यांना मिळवून देतोय. सुरुवातीला त्यांनी बँकेकडून 5 लाख रुपयांचं कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला होता असं देखील त्यांनी बोलताना सांगितलं. आता चांगलं आहे, त्यावेळेस खूपच कर्जामध्ये बुडालेलं होतं. आता प्रगती झालेली आहे. आता घरच्यांनी सपोर्ट केला नर्सरीसाठी. आपल्यात कसं बाहेर बिझनेससाठी वगैरे पाठवत नाहीत, पण हे कसं शेतीमध्ये येते नर्सरी, त्यामुळे घरच्यांनी फुल सपोर्ट केला. सासू सासऱ्यांचा, दिरांचा, मिस्टरांचा सपोर्ट होता. आता या आपल्या नर्सरीला 2019 चालू केलेली, ह्या वर्षी आपल्याला 5 वर्ष पूर्ण होतात. आता मागच्या वर्षी आपण औदुंबरमध्ये सुद्धा एक नवीन शाखा चालू केलेली आहे. आत्ता आपल्याकडे फळझाडे, फुलझाडे, मसाल्याची, औषधी वनस्पती, गार्डनिंगची, लँडस्केपिंगची, इनडोअर प्लांट सर्व आपल्याकडे आहे. नाही चांगलं आहे, कसं आपण घर सांभाळत नर्सरी बघतोय त्यामुळं छान वाटतंय की लोकांनी, महिलांनी यामध्ये उतरलं पाहिजे. महिलांना आपण इथं रोजगार मिळवून देतोय. मी जरी कुठे इथं नसेल, बाहेर गेले असेल, तरी आमच्या सासूबाई सगळं हँडल करतात नर्सरीमध्ये. काही कामगारांच्याकडून काम करून घेणे सगळं बघतात. या क्षेत्रामध्ये घरच्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. सासू सासऱ्यांनी खूप मदत केली. ज्या महिलांना यामध्ये उतरायचं आहे, यामध्ये संधी आहे आपल्याला, तर तुमचे घरचे नक्कीच तुम्हाला मदत करतील.